भातकुली तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदी पात्रामधून दिवसाढवड्या गाढवाच्या माध्यमातून वाळूची तस्करी होत असल्याचे चित्र दिसून येत ता आहे तालुक्यातील सर्वच नदीला यावर्षी चांगला पूर गेल्याने मोठ्या प्रमाणात वाळू जमा झाली या वाळूवर डोळा ठेवून असलेल्या वाळू तस्करांनी अवैधरित्या वाळूची तस्करी होत असल्याने नदीपात्रामध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र महसूल प्रशासनाचे या संपूर्ण बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे